जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रिकाम्या पेट्रोल टँकरला वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलास पाचारण करून आगीने गरम झालेल्या टँकरवर पाणी मारून टँकर थंड झाल्याने मोठा अनर्थ टळला खोपोली नजीक हॉटेल सागरजवळ एका गॅरेजमध्ये रिकामा पेट्रोल टँकर वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन टँकरचे झाकण हवेत उडाल्याने वेल्डिंगचे काम करणारा कामगार मुन्ना हा गंभीर भाजला त्याचप्रमाणे आणखी एक व्यक्ती किरकोळ भाजली मुन्ना याच्या पायाला जास्त भाजल्याने नवी मुंबई येथील एनबीसी रुग्णालय वाशी बर्न रुग्णालयात हलविण्यात आले आहे